स्वतंत्र राज्याचं अधिवेशन घ्यावं. बरोबर आहे सर. विदर्भ स्वतंत्र राज्याचं अधिवेशन. पण सर मी काय म्हणतो, आपलं विलीनीकरण होणार का आपला विदर्भ अलग झाल्याच्या नंतर 100%? मला सांगा ते कसं आहे, रिऑर्गनायझेशन नव्हतं, रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट हा नावाचा एक ठराव होत असते, ऍक्ट होत असते त्या राज्यासाठी, आणि त्यावेळेस सूचना मागवल्या जात असतात की तुम्हाला काय पाहिजे कसं पाहिजे. त्यावेळेस आपणच लीडर असतो राज्य निर्मितीमध्ये. पण मी त्यावेळेस प्रथम प्राधान्य कोणाला मिळेल? आपल्याला एसटीले. बरं मी काय म्हणतो सर, माझं असंच म्हणणं आहे, आपला जो हिंगणघाट आगारचा जी थूल जो आपला आपण चुनलेला अध्यक्ष आहे, नाही मला माहित नाही बघा तुम्ही बाबा, मला उद्या सुप्रीम कोर्ट आहे, मला अभ्यास करू द्या. त्याला कसं आहे चड्डी घालत नाही पण तो अभ्यास करतो बाबा. उद्या सुप्रीम कोर्ट आहे, मला लटकवतात. माझा आहे का साहेब, मी आज खूप खुश आहो. आपला महाराष्ट्र विदर्भ अलग खूप मोठा खुश आहो. महाराष्ट्र आपला विलीनीकरण होणार ना, 6 महिन्याचा पगार मिळणार. कमोन साहेब, तुमचे मी पाय धुवून तीर्थ मिळणार. तुम्ही आमची खूप मारली, त्याच्या आभार व्यक्त आहो साहेब. तुम्ही खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद साहेब. तुम्ही तुमचे आश्वासन बोलू शकता नाही साहेब. तुम्ही आमची खूप संभावने ठोकून दिली हो. आम्हाला आता विदर्भ आलं, महाराष्ट्र आलं, आणि विलीनीकरण आलं, 6 महिन्या पगार घंटा भेटला नाही. तुम्ही खूप साहेब, तुम्ही आता आपला नगर बंद करा साहेब. आम्हाला डुबू नका, आम्हाला आत्महत्या करावी लावू नका साहेब.